सोलापूर महानगरपालिके मध्येचा जो कारभार आहे तो अतिशय ढिसाळ पद्धतीत चालू आहे. मगाशीच नगरोत्थानचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. पण सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा इतका विस्कळीत झालाय. उजनी धरण आज -22 मध्ये आहे पण लवकरच तिथे त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित प्लस मध्ये होईल. मायनस असून सुद्धा आमच्या वेळेस आम्ही सक्शन पंप लावून सोलापूर शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करत होतो. आज तगायत आजच्या दिवसात ऍज ऑफ टुडे सोलापूर शहरामध्ये 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. महानगरपालिका सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यात अजिबात नियोजन करायला तयार नाही आहे. हा 6 दिवसाआड पाणी पुरवठा जो होतो तो पण अवेळी होतो. रात्री 2 वाजता होतो, रात्री 4:30 होतो. सोलापूर शहर हे कामगारांचं शहर आहे आणि तिथे असा जर पाणी पुरवठा होत असेल तर तिथे सकाळी अशी परिस्थिती उद्भवते की महिलांना कामावर जावं लागतं, बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांना, आणि त्यांची लहान मुलं शाळा बुडवून पाणी भरत असतात. असंच करताना 3 मुलांचा मृत्यू झाला पाणी भरताना. कारण का पाणी कमी दाबाने येत असल्या कारण मोटार खूप ठिकाणी लावली जाते. तर त्या ठिकाणी वनिता प्रभू बोगम हिचा मृत्यू झाला. कारण का तिला माहिती नव्हतं मोटार कशी ऑपरेट, विश्वजीत जी, मोटार कशी ऑपरेट करायची, आणि तिचा तिथे मृत्यू झाला. रोहित पटवाले राहणार सोलापूर, हा 24 वर्षाचा होता. पाणी पुरवठा नसला कारण मोटार लावली आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. आणि एक 8 वर्षाचा लहान मुलगा शांतराज तल्लारे ह्याचा देखील त्या मोटारीमुळे मृत्यू झाला. मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याला विनंती करते की सोलापूर शहरामध्ये जो विस्कळीत पाणी पुरवठा जो झाला आहे त्यात आपण लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी सोलापूर शहराला 2 दिवसाआड द्यावे, देण्याचं नियोजन करावे. आणि मुख्यमंत्री महोदय, हे ह्या कारणाकरता होत आहे कारण का अजूनही कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आपण डिक्लेअर केले नाही आहे. तिथे लोकप्रतिनिधी नसल्या कारण कोणीही अकाउंटेबल नाही आहे. प्रशासक हे मनमानी कारभार त्या ठिकाणी सोलापुरात करत आहे. लवकरात लवकर जर आपण इलेक्शन्स घेतलेत तर मला असं वाटतं ते महत्वाचं ठरेल. आणि लवकरात लवकर सोलापूरच्या विस्कळीत पाणी पुरवठा संदर्भात आपण ह्या ठिकाणी मीटिंग आयोजित करावी अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या पाणी पुरवठ्या संदर्भात मगाशी देखील इथे मुद्दे मांडले होते. संबंधित म्हणजे आता पाणी 8 दिवसांनी लोकांना पाणी मिळते, पाण्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित महापालिका आयुक्तांना योग्य ते नियोजन करण्याची सूचना मी देतो आणि जे मृत्यू झालेले आहेत त्यांना देखील आपण शासनाच्या वतीने मदत करू.